नमस्कार, मी निकिता वागदे. स्टारअपिक्स न्यूज मध्ये आपण सर्वांचं स्वागत करत आहे आणि बघूया आजचा स्टारचा वार. एक नजर आजच्या हेडलाईन्स वर. शेडेश्वर येथील देवीचा भांडाफोड, झुडपात आढळले मृतावस्थेत इस्माचे प्रेत. आता बातम्या सविस्तररित्या. शेडेश्वर येथील स्वतःला दुर्गा देवीचा अवतार समजणाऱ्या दुर्गा महादेव किन्नाके या 30 वर्षीय युवतीचा ती भरवत असलेल्या दरबारात घुसून अनिसच्या कार्यकर्त्यासह बेला पोलिसांनी भांडाफोड केला. आम्हाला अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीला त्या या बाईची तक्रार प्राप्त झाली होती आणि त्या तक्रारीत असं म्हटलं होतं, ही जी बाई आहे ही जादूटोनाच्या नावाखाली लोकांना ठकवते आणि फसवते. एका व्यक्तीच्या घरी हिनी भांडणं लावले की लहान दिराकडे मोठ्या वहिनीनी जादूटोना केला आणि म्हणून त्यांच्याकडच्या सगळ्यांच्या तब्येती खराब राहतात अशी आमच्याकडे तक्रार आली. आणि ती जी पीडित व्यक्ती होती तिला घरातच अतिशय छळ आणि फसवणूक होत होती त्या बाईची. त्यामुळे आमच्याकडे जी तक्रार आली त्या तक्रारीनुसार आम्ही इथे स्वतः प्रत्यक्ष येऊन पाहिलं. तर प्रत्यक्ष आल्यानंतर आमच्या लक्षात आलं की खूप मोठा दरबार होता. किमान 300 ते 400 लोक त्या ठिकाणी हजर होते आणि ही बाई त्या लोकांना अंगारे दुपारे आणि आकट जे म्हणतात ज्योत लावून ती त्या पीडित लोक. तक्रारकर्त्याच्या तक्रारीवरून पोलिसांनी ही कार्यवाही केली. उमरेड तालुक्यातील शेडेश्वर अवघ्या छोट्याशा गावात दुर्गा महादेव किन्नाके ही 30 वर्षीय युवती मागील 8 वर्षापासून अंगात देवी येत असल्याचे सांगत मोठा दरबार स्वतःच्या घरी भरवत होते. दुर्गा किन्नाके ही 31 वर्षाची तरुणी शेडेश्वर मध्ये असते आणि त्या तिच्या घरी दरबार भरतो. अनेक या परिसरातील वरोऱ्यापासून चंद्रपूरपासून उमरेड बेला सिरसी या आजूबाजूच्या पंचक्रोशीतील पेशंट तिच्याकडे येतात. ती त्या दरबारामध्ये त्या आजारी लोकांना निंबू धागादोरा गंडा ताईत राख देऊन त्या आजारावर रोगोपचार करते. 2013 जादूटोना विरोधी कायदा पास झाला. महाराष्ट्र शासनाचा एक क्रांतिकारी निर्णय झाला. अजूनही आपण विज्ञान युगात जगतो आहोत आणि असं असताना कुठलाही आजार हा धागादोरा गंडे ताईतनी बरा होत नसतो, पण तरीही या रोगावर उपचार करून लोकांची फसवणूक लुबडणूक होते. एवढंच नव्हे तर घरामध्ये झगडे लावण्याचं सुद्धा काम या माध्यमातून होत असतं. कारण कुणीही कुणाला जादूटोना करणे करू शकत नाही हे विज्ञानाच्या कसोटीवर कधी सिद्ध झालेलं नसताना या पद्धतीने झगडे लावण्याचं काम या दरबारातून होत असते आणि त्यामुळं असंतोष या समाजामध्ये निर्माण होतो. याला कुठेतरी आळा बसण्याकरता अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती गेल्या 36 वर्षापासून जनप्रबोधनाचं काम सातत्याने या समाजामध्ये करत आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून लोकांना यापासून कळलं पाहिजे म्हणून हा जाहीर भंडाफोड या पोलीस डिपार्टमेंट बेला ठाणेदार बेला यांच्या सहकार्याने तो करण्यात आला सर्वांच्या साक्षीने. दुर्गाचे लग्न झाले नसून ती दरबारात लग्न झालेल्या जोड्यांना मुलं होण्यासंबंधी धागे दोरे देत होती. प्रकृती ठीक नसलेल्यांना लोकांना लिंबू व धागा देऊन पैशाची मागणी करत असताच प्रकार बुट्टीबोरी येथील तेजस श्रावण मोहिते या युवकासोबत घडला. त्याची प्रकृती ठीक नसल्याने तो देवीच्या दरबारात गेला. देवीनं ट्रीटमेंट केली, अंगारा दिला व 10,000 रुपयांची मागणी केली. तसेच याने लगेच अनिसच्या कार्यकर्त्यांशी संपर्क साधला व छाया सावरकर अनिस यांनी बेला पोलिसात तक्रार देण्यास सांगितले. पोलिसांनी दिनांक 17/6/2019 तक्रार दाखल करून लगेच शेडेश्वर येथे दुर्गा देवीच्या प्रतिष्ठानावर धाड टाकली. त्यात दरबारात देवी पेशंट तपासत होती व धागे दोरे देत होती. ठाणेदार भांदवलकर यांनी आपल्या ताफ्यासह दुर्गाला ताब्यात घेत बेला पोलीस ठाण्यात आणले व कार्यवाही केली. दुर्गावर जादूटोना 2013 कायद्या अंतर्गत कलम 1 अनुसूचित 2, 5, 6 महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष अनिष्ट व अघोरी प्रथा कायदा अन्वये गुन्ह्याची नोंद केली आहे. अगदी गाभाऱ्यामध्ये सर्वात प्रथम मी आणि ठाणेदार साहेब भांडवलकर साहेब त्या ठिकाणी गेलो होतो. 3 पेशंटवर माझ्या समक्ष उपचार केले, पाठीवर शाबासकीची थापट दिली आणि त्या देवीनं अंगारा त्याच्या भक्तानं एक अंगारा दिला. त्यांना आम्ही या ठिकाणी पकडून आणलेले आहेत. अशा प्रकारचा अंधश्रद्धा म्हणजे पसरवण्याचं काम ही देवी करत आहेत आणि असंख्य लोक त्या ठिकाणी त्यांचे भक्त म्हणून उपचारासाठी आलेले होते. जादूटोना विरोधी कायद्यान्वये त्या देवीवर कारवाई बेला पोलिसांमार्फत होत आहेत. हे अभिनंदनाची बाब आहेत आणि जनतेनेही या फसवणुकीपासून उपचारापासून दूर राहिलं पाहिजे अशी मला विनंती करायची आहे.
आज पोलीस स्टेशनला आम्ही हजर असताना सौ छाया दिलीप सावरकर हिंदुस्थान निर्मूलन समितीचे संघटक पोलीस स्टेशनला तक्रार दिली की शेडसर या गावामध्ये एक महिला गोवाबाईची ढोंग करत आहे, अंगात देव देत आहे, तुमचा आधार बारा करते आणि पैशाची मागणी करते आणि विनाकारण लोकांना चुकीचं म्हणजे दवाखान्यात ठेवत आहे. त्याप्रमाणे आम्ही त्याच्यासह स्टाफसह साध्या विषयात आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे लोक आणि तक्रारदार आहे सर शेडेश्वर गावी गेलो. सदर ठिकाणी पाहिलं असतात ते सदर महिला हे भरपूर लोक जमले होते आणि सदर महिला हे अंगात आले तर नाटक करून केस मोकळे सोडून लोकांना असं जोरदारात म्हटल्यावरून काहीतरी चुकीचं सांगत होते. त्याप्रमाणे आम्ही घटनास्थळावरून जे साहित्य लिंबू अंगार इतर साहित्य माळा वगैरे हे सगळं साहित्य जप्त केलं आणि पैसे भक्ताकडून पैसे घेतले पैसे सर्व साहित्य जप्त करून त्याप्रमाणे आम्ही तिच्या जयदुर्गा कायद्याअंतर्गत कारवाई केली आहे आणि त्यासोबत तिला एक जोडदार आहे की जो त्यासोबत तिला त्या कार्यामध्ये मदत करता म्हणजे जसे अंगारा देणे त्याला पण सदरपणे आम्ही अटक केली आहे. तुम्हाला कोणी तक्रार दिली आम्हाला तक्रार पाहिजे होती गोपनीय तक्रार जी आम्ही गोपनीय ठेवली होती की असं शेडेश्वरमध्ये प्रकार चालू आहे आणि तक्रारदार सांगितलं की उद्या मंगळवार असल्याने तिथे मोठा दरबार भरणार आहे. त्याप्रमाणे आम्ही ती माहिती गोपनीय ठेवली आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या लोकांसह आम्ही आज तिथे जाऊन रेड केली. सदरची बातमी गोपनीय असल्यामुळे त्यांना काही खबर लागली नाही त्यामुळे ती पूर्ण आम्ही रंगात त्यांना सदर ठिकाणी पकडली आहे. सर यानंतर यांच्यावर कोणती कारवाई म्हणजे समोर प्रोसिजर काय होईल? सदर गुन्ह्यामध्ये ते कमीत कमी 6 महिने 7-14 7 वर्ष शिक्षा आहे आणि त्यानंतर जर गुन्हा दाखल अजून परत कारवाई गुन्हा केला तर जास्त शिक्षेची तरतूद आहे. अच्छा या गुन्ह्यामध्ये यांना जमानत वगैरे होऊ शकते का? आम्ही तर जमानत प्रयत्न सर कोर्टात सामना केला जामीन देऊ नका सदर आहे महिलांमुळे समाजामध्ये चुकीचं वातावरण होतो आहे हकना काही मोठी एखादी घटना होऊ शकते परत भविष्यात या महिलेमुळे लोक काही काही लोक अंधश्रद्धेचा ठेवतात त्यामुळे काही मोठा एखादा काही सुविधा प्रश्न निर्माण होऊ शकतो म्हणून आम्ही कोर्टाला विनंती करणार आहे की सदर महिलेला जामीन देऊ नका. खापरखेडा पोलीस स्टेशन हद्दीतील हाकेच्या अंतरावर असलेल्या 20 केंद्राच्या मनोरंजन गृह क्रमांक 1 मागील सुरक्षा भिंतीच्या बाजूला झुडपात मृतावस्थेत एक प्रेत आढळल्याची घटना दिनांक 16/7/2019 सकाळच्या सुमारात उघडीस आली. सदर घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. प्राप्त माहितीनुसार संकेत रामदास कुरेकर वय 27 वर्षे राहणार हनुमान वार्ड नंबर खापरखेडा 1 तहसील सावनेर जिल्हा नागपूर असे मृतकाचे नाव असून मृतक हा मागील 7-8 वर्षापासून भंडारा जिल्ह्यातून खापरखेडा येथे बहीण जावयाकडे कामधंदा करण्याकरिता आला आणि खापरखेड्यात एका मटणच्या दुकानात काम करायचा मात्र त्याला दारूचे व्यसन जळाल्याने दारूच्या अधीनस्थ झाला होता. मृतक हा विवाहित असून त्याला एक मुलगा आहे आणि त्याची पत्नी त्याच्यापासून वेगळी राहायची. त्याला 4 बहिणी व 2 भाऊ असा आप्त परिवार आहे. मृतक हा काल पासून घरी आला नव्हता. घटनास्थळाजवळ अचानक एक मुलगा शौचास गेला असता प्रेत मृतावस्थेत आढळून आले. लागलीच त्या मुलाने दारूभट्टीजवळ येऊन काही इसमाला सांगितले असता येणाऱ्या जाणाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. अधिक बातम्यांसाठी बघत रहा स्टार एफएक्स न्यूज स्टारचा वार.